नमस्कार सर्वांना. आजच्या या आपल्या इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या 29व्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत पहा श्री गोकुळ झावरे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भूषणनगर, तालुका अहमदनगर. सर आपल्याला मराठी विषयातील शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी, जोड शब्द, अलंकारिक शब्द याबद्दल माहिती देणार आहेत. सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांचे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बरेच पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत पहा. तर सरांना मी विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं सर प्लीज. ओके, धन्यवाद मॅडम. तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 ची आपण तयारी केलेली आहे आणि त्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी आपण आता एकदम तयार आहोत. परंतु आपल्याकडून काही नजरचुकीने चुका होऊ नयेत किंवा आपल्याला काही गोष्टी अजून माहीत नसतील तर त्या अनुभवी शिक्षकांकडून माहीत व्हाव्यात म्हणून जिल्हा परिषदेने या मार्गदर्शन सत्राचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून त्या अंतर्गत आज मी मराठी भाषेतील शब्दसंपत्तीवर आधारित जे काही प्रश्न येतात त्यावर आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर प्रथमतः समानार्थी शब्द. आता समानार्थी शब्द माहीत नाही असं आपल्याला अजिबात नाही. अनेक शब्द आपल्याला माहीत असतात, काही गोष्टी काही शब्द आपल्याला माहीत असतात, काही आपल्याला माहीत नसतात, आपल्या ते कधी वाचनात आलेले नसतात किंवा आपण ते कधी श्रवण केलेले नसतात. आणि म्हणून समानार्थी शब्दांविषयी मुलांमध्ये थोडासा न्यूनगंड यासाठी निर्माण होतो की ज्या पुस्तकामध्ये ते आपल्याला समानार्थी शब्दांचं वाचन करायचं असतं त्यांची संख्या तिथे भरपूर असते आणि म्हणून सुरुवातीचे 10-20 आपले कायम कायम वाचून लक्षात राहतात पण नंतरचे शब्द आपल्या काही लक्षात राहत नाही आणि म्हणून मुलं त्याकडे जाणीवपूर्वक मग दुर्लक्ष करतात. म्हणून यामध्ये एक सोपी गोष्ट आहे की समानार्थी शब्दांवर नेहमी शिक्षकांनी वर्गामध्ये चालू पाठामध्ये जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द येतात त्यावेळेस मुलांशी चर्चा केली पाहिजे. मुलांची शब्दसंपत्ती मोबाईलमुळं सध्या होते काय की मोबाईलमुळं कॉम्प्युटरमुळं मुलं मराठी भाषेकडे दुर्लक्ष होतं, त्यांची शब्दसंपत्ती मराठी भाषेची पाहिजे तेवढी मोठ म्हणजे सक्षम नसते आणि म्हणून यामध्ये अडचणी येतात. भाषा मराठी हा विषय जरी आपला मातृभाषा असला तरी ज्यावेळेस मुलं परीक्षा देतात त्यावेळेस मराठी विषयामध्येच मुलांचे गुण कमी होतात. याचं कारण आपण त्या विषयाकडे तेवढ्या गांभीर्याने पाहत आणि म्हणून त्यासाठी समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, जोड शब्द असतील, अलंकारिक शब्द असतील, तर हे परत परत हे त्या मुलालाच फक्त तुम्ही वाचायला सांगितले तर तो ते वाचणार नाही आणि वाचलं तरी त्याचं अवधान टिकणार नाही. त्यासाठी यात एक सोपी गोष्ट असते की वर्गामध्ये जी मुलं आपण शिष्यवृत्ती परीक्षेला बसवलेली आहेत त्यात एका मुलाने एक समानार्थी शब्द पुढे मानायचा, बाकीच्या मुलाने त्याच्या त्याच्या पुढे असणारे समानार्थी शब्द त्यासाठी जे काय आहेत ते वाचायचे. समजा आई, बाकी मुलांनी पहिला मुलगा आहे जो तो आई म्हणेल, बाकीची मुलं माता जननी माय माऊली हे शब्द वाचतील. अशा पद्धतीने एका पानावरच्या अर्ध्या भागाचे एका मुलाला पुढे वाचायला लावायचं, बाकीच्यांना त्याच्या पाठीमागे वाचायला लावायचं. परंतु वाचायला लावतानाची एक गोष्ट आहे की त्या मुलाचं त्या ठिकाणी लक्ष असलं पाहिजे, त्याने त्या शब्दांवर बोट ठेवलेलं असलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही मुलं आलटून पालटून हा विषय हा घटक अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतो. आता यासाठी वेगळ्या वेळाची गरज नाही, जेवणाच्या सुट्टीत किंवा ज्यावेळेस शिक्षकांना काही काम असतं त्यावेळेस सुद्धा तुम्ही मुलांना याचं वाचन करायला सांगू शकता. आणि जेव्हा अनेक सुरुवाती काही अनेक काही वेळा सुरुवातीकडून वाचायला सांगायचं, काही वेळा शेवटच्या शब्दाकडून वाचायला सांगायचं आणि हे असं 15 दिवस एक महिनाभर जर केलं तर ते शब्द मुलांना माहीत होत, परत परत वाचल्यामुळं ते आपोआप त्यांच्या लक्षात येतात किंवा त्यांच्या स्मरणात येतात की त्या शब्दाचे समानार्थी शब्द. अनेक शब्द असे असतात का ते आपण वाचलेलेच नसतात. आता आणखी एक गोष्ट याच्यामध्ये काय होते की जेव्हा आपण मुलांना ते वाचायला सांगतो तेव्हा ती मुलं योग्य पद्धतीने वाचतात की नाही हे शिक्षकांनी सुरुवातीला एकदा लक्ष द्यायचं किंवा ज्या शब्दांचा उच्चार त्यांना समजत नाही किंवा वाचता येत नाही करता येत नाही शब्द चुकीचा वाचतात घाईघाईमध्ये त्या ठिकाणी शिक्षकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे
आणि मुलांना त्याचं वाचन सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीने जर समानार्थी शब्दांचा सराव घेतला तर निश्चित अडचण येत नाही. समानार्थी शब्दांमध्ये तिसरी, चौथी आणि पाचवी चे जे क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये जे शब्द असतात त्यांचे जे समानार्थी शब्द असतात ते मुलांना जाणीवपूर्वक सांगितले पाहिजे. कारण परीक्षा मंडळ, परीक्षा परिषद याच्यात तुमचा तिसरी, चौथी, पाचवी किंवा पहिलीपासूनच्या अभ्यासक्रमाचा समावेश इंग्रजी आणि मराठीमध्ये असतो आणि त्यावर आधारितच ते प्रश्न असतात. म्हणून क्रमिक पाठ्यपुस्तकांकडे दुर्लक्ष करून तुम्ही बाजारातून मिळणाऱ्या पुस्तकांकडेच नुसता जर ओढा ठेवला तर चालणार नाही. त्यासाठी तिसरी, चौथी आणि पाचवी त्यांचे लेखक, कवी जे असतील त्या अनुक्रमणिकेनुसार त्यांना ते सांगायचे किंवा त्यांना इतर वर्गातील मुलांची पुस्तकं आणायला सांगायचे, त्याच्यात वाचन करून घ्यायचे. समानार्थी शब्द जे आहेत, शब्द पाठ्यपुस्तकाली शब्दार्थ असतात, समानार्थी शब्दांची चर्चा चालू पाठामध्ये करायची. कारण काय होतं की याच्यात मुलांचं अवधान आपल्याकडं असतं, त्यावेळेस सांगितलेली गोष्ट त्यांच्या स्मरणात राहते. आणि म्हणून समानार्थी शब्द हा जो काही घटक आहे त्याचा बाऊ न करता त्याचं वाचन जर मुलांकडून सामूहिक करून घेतलं तर मुलांना कंटाळा येत नाही. जेव्हा तुम्ही एका मुलाला वाचायला सांगता तेव्हा त्याला त्याचं अवधान टिकतच नाही. किती हुशार कसाही मुलगा असू द्या, त्याचं 10 शब्दाच्या 20 शब्दाच्या वर अवधान टिकत नाही. म्हणून या समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, जोड शब्द असतील, अलंकारिक शब्द असतील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, वाक्प्रचार असतील, म्हणी असेल, सामान्य ज्ञानावरचे काही प्रश्न असतील तर त्याचं सामूहिक वाचन मुलांकडून जर तुम्ही करून घेतलं. सामूहिक म्हणजे एका मुलाला एक शब्द पुढे सुरुवातीला म्हणायला सांगायचं, बाकीच्यांना त्या पुढचं वाचन करायला सांगायचं. असं जर तुम्ही परत परत करत गेलात तर निश्चितच ते त्यांच्या स्मरणात राहतं आणि त्यातून जाणारे त्यांचे जे गुण आहेत ते आपण वाचू शकतो. आणि म्हणून समानार्थी शब्दामध्ये आता आणखी एक गोष्ट करता येते की समानार्थी शब्दांमध्ये ते पानाच्या पानं चार दोन चार पानं भरलेली असतात आणि मग ती पानं काय असतं, मुलांचं वय असं आहे की अभ्यास जर थोडा दिसला तर ते आनंदाने करतात, पण अभ्यास जर जास्त दिसला तर तो करण्याच्या आधीच त्यांना दडपण येतं, त्याच्याविषयी नकारात्मक वृत्ती तयार होते. आणि म्हणून जेव्हा तुम्ही चार पाच पानं समानार्थी शब्द त्यांना दाखवता, त्याचं वाचन करायचं असतं किंवा लेखन करायचं, तर लेखन काही शिक्षक मुलांना ते समानार्थी शब्दांचं लेखन करण्यासाठी सांगतात, चार पाच पानं लिहायला सांगतात, तसं काही करायचं नाही, शक्यतो करायचं नाही कारण तेवढी गरज पडत नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल लेखन करावं तर त्याच्यामध्ये एक सोपी एक ट्रिक तुम्हाला सांगतो की त्या मुलांना त्या समानार्थी शब्दातून नात्यांवर आधारित समानार्थी शब्द वेगळे करायला सांगायचे. मग समजा वडील, वडिलांचे समानार्थी शब्द, मुलगा, आई, मुलगी, भाऊ, स्त्री, गृहिणी, पती, पत्नी ह्याच्याशी संबंधित जे काही आहेत शब्द, काका, तर हे शब्द वेगळे करा म्हणायचं, त्यांचे समानार्थी शब्द शोधा. त्यानंतर शरीराच्या अवयवांवरून जे समानार्थी शब्द, म्हणजे हात, हाताचे समानार्थी शब्द, डोळ्याचे समानार्थी शब्द, कान, ना, त्यानंतर पाय, डोके, दात, नाक, तोंड, हृदय, पोट, कंबर, ह्या सगळ्या शरीर याचे समानार्थी शब्द वेगळे कर म्हणायचं. हे एक दिवस वेगळ्या दिवशी हा अभ्यास देऊन तुम्ही याची तयारी करू शकता. त्यानंतर पशु, पक्षी, कीटक यांचे समानार्थी शब्द, मग यामध्ये पक्षी, भोंगा, कावळा, पोपट, मोर, गरुड, प्राण्यांमध्ये सिंह, गाय, मासा, घोडा, वाघ, हत्ती, वानर, हरिण, बैल, साप, याचे वेगळे समानार्थी शब्द शोधून काढा म्हणायचं. तुम्ही या पद्धतीने प्रयोग करून बघा. फुलांशी संबंधित असतात, फळांशी संबंधित असतात, देवदेवता, निसर्गाशी संबंधित खूप शब्द असतात आणि इतरही जे काही शब्द असतात त्याचं असं वर्गीकरण करायला सांग वेगवेगळ्या पानावर. त्यांना त्याच्यात आवड निर्माण होते, आपण काहीतरी वेगळं शोधलं याची जाणीव होते, त्याच्यात त्यांना आनंद मिळतो आणि ते शब्द त्यांच्या लक्षात कायमस्वरूपी राहतात, ते चुकू शकत नाही. आणि या पद्धतीने जर समानार्थी शब्दांचा तुम्ही अभ्यास घेतला तर तुम्हाला याच्यात अडचण येणार नाही, हक्काचे गुण जाणार नाहीत. मग आता यावर काय होतं, समजा इतर जे शब्द आहेत, राजा आहे, नमस्कार आहे, भांडण, नोकर, इतर बरेच शब्द आहेत, तर ते मुलांना शोधायला सांगा आणि ते टप्प्याटप्प्याने लिहायला सांगा. त्या लिहित असताना जर लिहूनच घ्यायचे असतील तर त्याचे जे शब्द ते लिहितात त्यावर त्यांच्याशी चर्चा करा. अनेक वेळा होतं काय की मुलं लिहितात, शिक्षकही ते तपासतात, आपण काही चुका शोधतो,
परंतु ते शब्दांवर जर तुम्ही चर्चा केली, राजा समजा, राजा कोणाला म्हणतात? राजा, राजाला आणखी काय नाव आहेत? आता ती मुलांना एवढी माहीत नसतात, त्यांना राजाच माहीत असतो फक्त गोष्टीतला. परंतु तुम्ही जर त्याला आणखी कोणती कोणती नाव आहेत हे जर सांगितले तर ते त्यांच्या नक्कीच लक्षात राहतात. आणि म्हणून या विषयावर चर्चा नेहमी करायची. आता वेळ आपला 1.5 महिना राहिला, त्याच्यामुळे आता त्यांना वेगळं काही सांगण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, कारण ही मुलं अतिशय हुशार आहेत. म्हणून वेगळी दिशेने दाखवता तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना शिकवले त्या पद्धतीनुसारच याच्यामध्ये आतापर्यंत तुम्ही ज्या प्रश्नपत्रिका सोडवल्यात त्यामध्ये आलेले समानार्थी शब्द कोणते कोणते आलेत त्याच्याशी चर्चा करा. आणि यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेचे जे संच तुमच्याकडे जर असतील तर त्यामध्ये आलेले शब्द कोणते आलेत त्याच्याशी चर्चा करा. तुम्ही हे जर एकदा समोरासमोर घेतलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की कोणत्या स्वरूपाचे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात. आपली ताकद विनाकारण वेगळ्याच ठिकाणी जाणार नाही. म्हणून आपण या पद्धतीने समानार्थी शब्दांचा सराव जर तुम्ही घेतलात तुम्हाला निश्चित अडचण येणार नाही. आता याच्यामध्ये जे प्रश्न असतात ते प्रश्न अनेक प्रकारचे असतात. फक्त समोर एक राजा शब्द दिला जातो, चार पर्याय त्याच्या पुढे दिले, डावीकडे राजा शब्द दिला, डावीकडे चार पर्याय दिले आणि याच्यातून राजा समानार्थी शब्द शोधा असाच प्रश्न विचारला जात नाही. किंवा राजा हा शब्द दिला जातो आणि त्याच्यातून तीन शब्द राजा शब्दाचे समानार्थी शब्द असतात आणि एक वेगळा असतो तो शोधायला सांगतात, असं एवढाच याच्यात प्रकार नाही. तर याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता त्यापैकी आपण या ठिकाणी थोडीशी माहिती घेऊ. आता काय होतंय की असा एक प्रश्न होता की कंसातील शब्दाचा अर्थ बनवण्यासाठी योग्य अक्षराची निवड करा. आणि असा एक शब्द दिलेला होता समजा कंसात लिहिलेलं होतं रात्र, आणि मग यासाठी पर्याय दिलेले होते. तिथं समजा पर्याय एक स दिला होता, र दिला होता, ग दिला होता आणि भ दिला होता. आणि मग या योग्य पर्याय या ठिकाणी घालून रात्री या शब्दाशी समानार्थी शब्द तयार करायचा होता. आणि मग तो तुम्हाला आता तयार करता येईल. रात्रीचे समानार्थी शब्द जे आहेत ते तुम्हाला माहिती आहेत, त्याच्यानुसार तुम्ही तयार करू शकता. किंवा यातला एक एक पर्याय जरी समोर इथं ठेवूनही बी तुम्हाला लगेच त्याचा संदर्भ लागतो. काही गोष्टी अशा असतात की आपल्याला त्या पाठच पाहिजे किंवा आपल्या स्मरणातच पाहिजे असं नसतं, पर्यायावरून सुद्धा जुळवता आपल्याला ते आलं पाहिजे. एवढी समय सूचकता आपल्याजवळ असली पाहिजे. आणि ही समय सूचकता येते सरावाने येते. शिष्यवृत्ती परीक्षेचं दुसरं नाव आहे सराव. सराव आणि फक्त सराव. तुम्ही जेवढा जास्त सराव कराल तेवढं यश त्याच्यात तुम्हाला जास्त आहे. त्यासाठी सराव करण्यासाठी 100 प्रश्नपत्रिकांची गरज नाहीये. तुमच्याकडे 20 जरी प्रश्नपत्रिका असले तर त्या परत परत सोडवा. तुमचे गेलेले गुण नेमके कुठे गेलेत हे शोधा. आणि पुढच्या वेळेस पेपर सोडवताना ते आपल्याला आलं पाहिजे. जर परत आपलं चुकतंय म्हटल्यानंतर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याचं पुनर्भरण त्या प्रश्नांचं केलं पाहिजे, शिक्षकांनी पुनर्भरण त्याच्या करून घेतलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर हुशार मुलांकडे लक्ष दिलं आणि त्यांच्या चुका जर लक्षात आणून दिल्या तर त्यांच्याही लक्षात येतात. आता काय असतं की जो मुलगा हुशार असतो त्याला खूप घाई असते, कारण तो एक मानवी स्वभाव आहे, मानवी गुणधर्म आहे की ते मला येतंय हे दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो आणि ते दाखवण्याच्या प्रयत्नात सगळा गोळ होतो. म्हणून आपल्याला काय कोणाला दाखवायचं नाही, मी किती हुशार आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस सिद्ध होणार आहे. आज ते सिद्ध करण्याची जागा नाही. म्हणून शांत डोक्याने नेहमी पेपर सोडवायचा, कारण ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला नेहमी सकारात्मकच प्रश्न विचारले जातात असं नाही, नकारात्मकही विचारलं जातं. त्यामुळे शेवटपर्यंत प्रश्न वाचला पाहिजे. होय विचारलंय का नाही विचारलंय, काय विचारलंय काय हे शोधायचंय आणि मग पर्याय शोधायचं. आता होतं काय की काही वेळेस वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जातो, चुकीचा पर्याय जो असतो तो आपल्याला लगेच आता इथं याच्यावरच आपण प्रश्न तयार करू शकतो. रात्र या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय खालील पैकी कोणता? परंतु मुलगा शेवटपर्यंत जर गेलाच नाही वाचत, त्याने फक्त रात्र शब्द पाहिला आणि पहिला शब्द पर्याय जर रजने असला तर तो लगेच पर्याय एक लिहिणार आहे. म्हणून या परीक्षेमध्ये सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे की तुमची निरीक्षण शक्ती, तुमचं आकलन, तुम्ही तुमची
वाचन नेमके कोणत्या पद्धतीचे हे शोधलं जातं आणि त्यावर आधारित प्रश्न असतात. फार अवघडच प्रश्न असतात असं काही नसतं. फक्त त्याचा तुम्ही विचार कसा करता हे तुमच्या वयानुसार ठरवलं जातं. त्या पद्धतीचीच ती प्रश्नपत्रिका असते. म्हणून नेहमी शांत डोकं ठेवायचं आणि आपलं सिद्धता ही निकालातून कळणार आहे. आजच सिद्ध करून दाखवण्याची आपल्याला गरज नाही, घाई करायची नाही. एक गोष्ट एवढी लक्षात घ्यायची. आता यावर नंतर दुसरा प्रश्न विचारला. जो समजा पहिले अक्षर बदला, एक शब्द दिला जातो आणि असं विचारलं जातं की बदला, मग आता समजा मला इथं भुवन हा शब्द दिलाय, आणि विचारच्या कंसात शब्द दिलाय पवित्र. शब्दाचा समानार्थी शब्द सुरुवातीचा अक्षर बदलून तयार करा. पर्याय दिलेला आहे पा मा म अ, तर पवित्र म्हणजे पावन. मग आता मला इथं फक्त भुजाऐवजी पा घ्यायचा आहे. त्याच्याशी संबंधित पर्याय कोणता आहे तो मला शोधायचा आहे. असा शब्द आहे. आणखी कविता कंसात दिले सूर्य, मग कंसातल्या शब्दाचा समानार्थी शब्द तयार करायचा आहे, शोधायचा आहे. मग कचा शब्द तिथं बदलून स टाकला तर लगेच सविता शब्द तयार होतोय. या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर चुकीची जोडी ओळखा. तीन पर्यायांमध्ये समानार्थी शब्द बरोबर दिलेले असतात, एका याच्यामध्ये मात्र ते चुकीचा दिलेला असतो. समजा आता इथं मी देतो लिहितो क्षीर दूध संदेश निरोप नभ गगन आणि पर्याय चार आहे सुगम अवघड. चुकीची जोडी गौरी तर आवाज नाही येते तुमचा. हॅलो, येतोय का आवाज? आवाज येतोय का? हो येतोय. ठीक आहे ठीक आहे ओके. तर होतंय काय की जे चार पर्याय दिलेले असतात त्यापैकी काही दोन पर्यायाचे किंवा तीन पर्यायातले शब्द त्याने वाचलेले असतात आणि एका पर्यायामध्ये
समानार्थी शब्दाची जोडी असते, परंतु एक शब्द वाचलेला असतो दुसरा शब्द मुलांनी कधी वाचलेला नसतो आणि म्हणून त्या ठिकाणी ते गुटमळतात आणि त्यांना असं वाटतं की हाच पर्याय बरोबर आहे, हाच पर्याय बरोबर आहे. आणि म्हणून ह्या काही गोष्टी होतात, त्यामुळे समानार्थी शब्द जो घटक आहे याचा सराव घेताना तुम्ही यापूर्वी ज्या ज्या प्रश्नपत्रिका सोडवल्यात, आता अभ्यास करण्याची एक पद्धत सांगतो, पेपर सोडवण्याची एक पद्धत सांगतो, नेहमी प्रश्नपत्रिका पहिल्यापासून शेवटपर्यंतच सोडवली पाहिजे असं आपल्याला एक सवय असते. का तर आपण परीक्षेच्या दृष्टीने तसं करत असतो, परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर समानार्थी शब्दाची तयारी करायची, मला आज फक्त समानार्थी शब्दांवर आधारितच प्रश्न सोडवायचे, आपण जी काही पुस्तकं वापरतो त्या पुस्तकातले सोडून झालेत, तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेतले समानार्थी शब्दाशी संबंधित कोणता प्रश्न आलाय ते शोधायचं. असे आपल्याकडे 10-20 प्रश्नपत्रिका असतात, त्या प्रश्नपत्रिकांमध्ये समानार्थी शब्दांशी कोणते कोणते प्रश्न आलेत, कसे आलेत हे शोधायचं. मी एक गोष्ट तिने माझ्या जे पुस्तक होतं त्याच्यात हेच केलं की 1978 सालापासून कसे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते समानार्थी शब्दांवर, कारण नेहमी एकच साचा असतो असं नाही. म्हणून ज्या ज्या पद्धतीने प्रश्न विचारले तुम्ही मला ना अशा पद्धतीने सराव घेऊ शकता. विरुद्धार्थी शब्द कोणत्या कोणत्या प्रकारचे विरुद्धार्थी शब्द तुमच्या प्रश्नपत्रिकेत आहेत पहा, फक्त वाचायचेत आणि त्याचा पर्याय त्याच्या पुढे शोधायचे, ते काय लिहायचेत का काय नाही, मुलांना सुद्धा आनंद मिळतो कारण आम्ही ते शोधलं ना आम्ही त्याचं उत्तर दिलंय म्हटलं याच्यासारखा आनंद नाही. म्हणून तो एक प्रयोग तुम्ही अवश्य करून पहा, कोणत्याही घटकावर तुम्ही घेऊ शकता, बेरीज वजाबाकीवरही घेऊ शकता, गुणाकारावर, भागाकारावर, संख्या ज्ञानावर अशा पद्धतीचे प्रश्न घेऊ शकता. समजा परिच्छेद वाचन असेल तर फक्त सगळ्याच्यातलं परिच्छेद वाचनावर आधारित प्रश्न सोडवायचे. हा या पद्धतीने जरी सराव घेतला तरी मुलांना अडचण येत नाही. त्यानंतर आणखी एक असा प्रश्न विचारला यापूर्वी की उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात टिंबटिंबचे नाव सर्वप्रथम घेतले जाते आणि पर्याय दिलेले आहेत भ्रमर, पिपीलिका, विहंग आणि खग. आता इथं वाचल्याबरोबर आपल्या लक्षात येतं की उद्योगी आणि शिस्तप्रिय कीटक आहे मुंगी. मुंगी तर पर्याय नाही, मुंगी पर्याय असतात मुलांना एका मिनिट काही सेकंदातच सांगितलं असत. मुंगीशी समानार्थी शब्द या ठिकाणी वापरलेला आहे आणि म्हणून तो समानार्थी शब्द जर मुलांना माहीत असेल तर मुलं 100% तोच पर्याय लिहिणार, किंवा जर तो त्यांच्या लक्षात त्यांनी वाचलेलाच नसेल तर त्या पर्यायाचा ते विचारच करणार नाही. म्हणून अशा पद्धतीने सुद्धा वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका शिक्षकांनी सुद्धा कुठंतरी वाचलेले काही प्रश्न शब्द असतात ते आपण मुलांना आव्हान म्हणून जर दिले तर निश्चितच यात फायदा होतो. त्यानंतर अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. समजा वीज आणि पाणी यांची बचत काळाची गरज आहे, वीज या शब्दाला खाली अधोरेखित किंवा अंडरलाईन केलेले आणि खाली पर्याय दिले जीवन, चपला, सलील आणि जल. आता वीजचा समानार्थी शब्द याच्यात कोणता येतो आपल्याला शोधायचा आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे. मुलांना वीजचा समानार्थी शब्द माहीत असतो. त्यानंतर समानार्थी शब्दांच्या पर्यायातून पाहुणा शब्द ओळखा. मग तीन शब्द एकाच शब्दाचे समानार्थी शब्द असतात, वेगवेगळा असतो. बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा असा प्रश्न विचारला जातो, गटात न बसणारा पर्याय ओळखा. समसंबंधात सुद्धा समानार्थी शब्दावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर समानार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती असाही प्रश्न विचारला जातो. त्यानंतर डावीकडे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द कायमस्वरूपी म्हणजे नेहमी नेहमी येणारा प्रश्न असा असतो का डावीकडे एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला पुढील चार पर्यायातून शोधायचा असतो. तर याचा सराव आपण मुलांचा घेतलेला असतो आणि म्हणून समानार्थी शब्दामध्ये मुलांचं जे काही अनेक वेळा होतं की ते गुण जातात त्याचं कारण असतं की सराव कमी पडतो, शब्द संपत्ती कमी असते. आणि म्हणून यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे, अनेक कथा गोष्टीची पुस्तकं वाचली पाहिजे, आपल्या घरी येणार वर्तमानपत्र वाचायला शिकवलं मुलांना पाहिजे. कारण वर्तमानपत्रामध्ये शक्यतो इंग्रजी शब्दांचा जास्त अंतर्भाव नसतो. आता काय झाले, अलीकडं मोबाईलमुळं कॉम्प्युटरमुळं मराठी शब्द आपले बरेचसे मागं पडलेत. प्रत्येक ठिकाणी आपण इंग्रजी शब्दांचा वापर करतो आणि आपलं प्रभुत्व दाखवण्यासाठी सुद्धा काही वेळा त्या शब्दांचा वापर आपण करतो. तसं न करता मराठी शब्द जर तुम्हाला मराठीची तयारी मुलांची चांगली व्हावी, शब्दसंपत्ती वाढावी असं वाटत असेल तर त्यांच्याशी मराठीमध्ये आपल्याला मराठी शब्दात मराठीत नाही बोललं पाहिजे, मराठी शब्दांचा वापर करून बोललं पाहिजे. आता आम्ही लहानपणी ग्रामीण भागात लहानचे मोठे झालो त्यासाठी मुळे आम्हाला म्हणी वाक्प्रचारांचा खूप अनुभव आहे. कारण पूर्वी आजी आजोबाचे काय घरात बोलताना आजी
सुनेशी बोलताना आजी नेहमी जास्त जास्त म्हणींचाच वापर करणार, टोमणे मारण्यासाठी किंवा ते खोचक बोलण्यासाठी. आता मुलांना म्हणी माहीतच नाहीत. ते म्हणी जर सांग बैल गेला आणि झोपा केला ते म्हणजे झोपला. घरोघरी मातीच्या चुली, आता मातीच्या चुली राहिल्या नाहीत. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सगळीकडे सारखी परिस्थिती. मग सगळीकडे काय सारखी परिस्थिती? तर प्रत्येक घरात वादविवाद होतातच. बहीण भाऊ दोन भाऊ असतील तरी त्यांच्यात भांडणे, बहीण भाऊ असतील तरी त्यांच्यात वाद आहेत. आणि प्रत्येकाच्याच घरी, सगळ्या घरी सारखीच परिस्थिती. हे त्या मुलांना समजून दिलं पाहिजे तेव्हा ते लक्षात येत आहे. आणि म्हणून या गोष्टींचा सराव त्या मुलांना वाचन झालं पाहिजे, त्याचा सराव झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही संदर्भ देता आले पाहिजे. कात्रचा घाट दाखवणे, आता कात्रचा घाट दाखवणे काय, कात्रच कुठे घाट कुठे, त्याचा घाट कोणाला दाखवला कात्रचा घाट? कात्रचा घाट शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या सैन्याला दाखवला. हे तुम्हाला ती माहिती कथा, ती कथा मुलांना सांगा. आणि मग कात्रचा घाट दाखवणे म्हणजे फसवणे. बादशाच्या हातावर तुरी दिल्या, मग तुरी काय खरोखर तुरी दिल्या का? तुरी देणे म्हणजे फसवणे. मग त्या कशा पद्धतीने फसवले हे मुलांना आपण सांगितलं पाहिजे. त्याचा वापर मुलांना करता आला पाहिजे. आपणही दुसऱ्याच्या हातावर तुरी देतो कधी कधी. आपण अनेकांना कात्रचा घाट दाखवतो. मग ह्या ज्या काही बाबी आहेत ह्याच्या या संदर्भात शिक्षकांनी बोललं पाहिजे. कुटुंबातील घट व्यक्तींनी सुद्धा मुलाशी या संदर्भाने बोललं पाहिजे. मोबाईलच्या युगामुळे होतंय काय? हॅलो, हा सर अनम्यूट करा तुम्हाला. सर सर अनम्यूट करा, अनम्यूट सर अनम्यूट करा तुम्हाला. नवरी सर माइक चालू करा. हॅलो, आता विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्दांमध्ये बहुतांशी वेळा उपसर्ग लावूनच विरुद्धार्थी शब्द तयार होतात. विरुद्धार्थी शब्दाची तयारी घेताना नेहमी एक शब्द एका मुलाने वाचायचा आहे, बाकीचे शब्द इतर मुलांनी वाचायचे. हे जरी केलं तरी सगळ्या मुलांचे विरुद्धार्थी शब्द त्यांच्या स्मरणात राहतात. त्याच्यात अडचण अजिबात येत नाही. तुम्ही सुरुवातीचा शब्द सांगितला का विरुद्धार्थी शब्द ते लगेच सांगतात. आणि ते वाचताना सुद्धा त्यांना आवड निर्माण होते. समूहात जेव्हा वाचून घेतात तेव्हा निश्चित मुलांचे ते स्मरणात राहतं. अ लावून तयार होणारे जे उपसर्ग आहेत मग ते आता कुशल अकुशल, मर्यादित अमर्यादित, समान समाधान असमाधान, त्यानंतर अन लावून उपसर्ग तयार होतात, ना लावून उपसर्ग तयार होतात, ते उपसर्ग लावून शब्द तयार होतात. कबूल ना कबूल, आवडता ना आवडता, लायक ना लायक, अप उपसर्ग लावून सुद्धा विरुद्धार्थी शब्द तयार होतात. शब्द अपशब्द
अव हा उपसर्ग लावून सुद्धा विरुद्धार्थी शब्द तयार होतात. गुण अवगुण बे हा उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द तयार होतात. बिन हा शब्द लावून सुद्धा बिन उपसर्ग लावून सुद्धा विरुद्धार्थी शब्द तयार होतात. चूक बिन चूक, पगारी बिन पगारी. गैर हा उपसर्ग लावून सुद्धा विरुद्धार्थी शब्द तयार होतात. हजर गैर हजर, सोय गैर सोय. कुल हा उपसर्ग लावून सुद्धा विरुद्धार्थी शब्द तयार होतात. सुविचार कुविचार. त्यानंतर दूर, दूर हा उपसर्ग लावून सुद्धा विरुद्धार्थी शब्द तयार होतात. सुलभ दुर्लभ, सदाचार दुराचार, अशा पद्धतीने. त्यानंतर वी हा उपसर्ग लावून सुद्धा विरुद्धार्थी शब्द तयार होतात. स्मरण विस्मरण, सुसंगत विसंगत. ना उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द तयार होतात. नरो उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द तयार होतात. पर हा उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द तयार होतात. विजय पराजय, स्वाधीन पराधीन. आणि म्हणून या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे मुलांना, एकदा जर तुम्हाला लेखन करूनच घ्यायचं असेल तर वेगवेगळे उपसर्ग लावून कोणकोणते विरुद्धार्थ शब्द तयार होतात हे त्यांना शोधायला सांगा. त्याचं वाचन परत परत समूहात करून घ्या. वैयक्तिक मुलाला वाचायला सांगू नका. इतरही जे काही शब्द आहेत विरुद्धार्थी शब्द, ओला सुका, मालक नोकर, याचे वाचन करून घ्यायचंय. विरुद्धार्थी शब्दात शक्यतो मुलांचे गुण जात नाहीत. त्यानंतर आहेत जोड शब्द. आता जोड शब्दांमध्ये काय होतंय माहिती का, की मुलांचे आपण वाचन करून घेताना अगोदर शिक्षकाने जे दोन कोणते शब्द आहेत याच्यात दोन, आणि त्याचं वाचन सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने करून घेऊ शकता का. एक मुलगा म्हणून रमत, बाकीचे मुलं म्हणते गमत. रमत गमत, शेतीवाडी, भाजी पाला, असं वाचन घ्या. नंतर मुलं डोळे झाकून सांगतात आणि त्यासाठी वेगळी काही तयारी कष्ट करावे लागत नाहीत. हा वेगळ्या मोकळ्या वेळातला हा उद्योग आहे. जेवणाच्या सुट्टीत सुद्धा ही मुलं लवकर बोलून तुम्ही याचं वाचन करून घेऊ शकता की मुलांना याच्यात अडचण येत नाही. पण याच्यातही गंमत आहे. जसे समानार्थी शब्दामध्ये गंमत आहे तशी याच्यात सुद्धा आहे की मुलांना शोधायला सांगायचंय. जोड शब्दामध्ये नातेसंबंधावर आधारित जोड शब्द आहेत. आता म्हणजे बापले, गणगोत, मायलेक, सगे सोयरे. त्यानंतर निसर्गावर आधारित जोड शब्द, शेतीवाडी, बाग बगीचा, भाजीपाला, गंधार. त्यानंतर वागणे, आपलं जे वर्तन आहे त्या वर्तनावर आधारित काही जोड शब्द आहेत. म्हणजे भोळा बाबडा, रमत गमत, आकांड तांडव, साधा भोळा. बोलण्यावर आधारित काही जोड शब्द आहेत. आचकट विचकट, ताळतंत्र, आगळ पगळ, तिखट मीठ. त्यानंतर रंग समान. आता आणखी एक याच्यामध्ये की दोन जे शब्द आहेत जोड शब्दामध्ये, जोडाक्षरयुक्त शब्द वेगळं आणि जोड शब्द वेगळं. अनेक वेळा आपल्याकडून कन्फ्युजन असं होतं की अनेक वेळा शिक्षक मुलांना म्हणतात जोडा जोड शब्द लिहून आण. जोडाक्षराचे शब्द वेगळे आणि जोड शब्द वेगळे. जोड शब्द म्हणजे दोन शब्द एकमेकाला जोडून जे वाचन केलं जातं आपल्याकडं त्याला जोड शब्द म्हणतात. आता याच्यामध्ये काही समानार्थी शब्दांचे जोड शब्द असतात. दोन्ही शब्द समानार्थी शब्द असतात एकमेकाचे. कोर्ट कचेरी, गोरगरी, पालापाचोळा, काबाड कष्ट. लयबद्ध शब्द असतात जोड शब्दात. धडधड, हळूहळू, कटकट, पटपट. अर्थपूर्ण, आता एक शब्द अर्थपूर्ण, त्याला काहीतरी अर्थ असतो आणि दुसरा जो शब्द असतो त्याला कोणताच अर्थ नसतो, निरर्थक शब्द असतो. असे जोडून सुद्धा जोड शब्द तयार होतात. मग पाच पोच, पावना, रावळा, शहाणा, सुरता. वेगवेगळ्या अर्थाचे दोन शब्द एकत्र करूनही बी जोड अर्थपूर्ण, दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र करूनही जोड शब्द तयार होतो. कांदा भाकर, भाजी भाकरी, तिखट मीठ. विरुद्धार्थी शब्दांपासून विरुद्धार्थी दोन शब्द एकत्र येऊनही जोड शब्द तयार होतात. नफा तोटा, देवाणघेवाण, चढ उतार, बरे वाईट. तर याचा सराव परत परत केला करायचा, याच्यात असं वेगळं काही नाही. याच्यावर आधारित आतापर्यंत आलेले कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेत ते मुलांना प्रश्नपत्रकांमध्ये आता शोधायला सांगा. कारण आता आपल्याजवळ वेळ कमी. तुम्ही नवीन काही सांगण्यापेक्षा जे पूर्वीच तुम्ही तयारी करून घेतली त्याच सराव फक्त तुम्ही करून घ्या आणि तो परत परत करून घ्या. विद्यार्थ्याचे गुण वाढत गेले पाहिजे, त्याचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. आणि ज्या गोष्टी थोड्या अडचणीच्या वाटतात किंवा ज्या ठिकाणी त्याचे गुण जातात त्याचं जास्तीत जास्त पुनर्भरण करून घ्या. या परीक्षेत अवघड असं काहीच नाही, फक्त मुलाचा आत्मविश्वास शेवटपर्यंत टिकला पाहिजे. त्यानंतर शब्दकुडी. आता शब्दकुडी आपल्याला माहिती आहेत. शक्यतो उभ्या शब्द विचारला जातो किंवा आडव्याच्या शब्द विचारला जातो. आता एका परीक्षेला असा प्रश्न विचारला होता एकदा
आणि याच्यात प्रश्न असा विचारला होता, दोन प्रश्न विचारले होते. एक होता सूर्यापासून मिळणारी शक्ती, आणि दुसरा प्रश्न होता शोध लावणारा. असे दोन प्रश्न यामध्ये विचारले होते आणि पर्याय दिलेले होते सूर्यशक्ती, सूर्यचूल, सौर ऊर्जा आणि सूर्य ऊर्जा. मग आता याच्यातून सूर्यापासून मिळणारी शक्ती म्हणजे सौर ऊर्जा, मग सौर हे शोधायचं होतं, सौर ऊर्जा. आणि शोध लावणारा संशोधक, संशोधक अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. शब्द कुठे ठरक उभे शब्द कोणता, आडवा शब्द कोणता, अशाच प्रकारे विचारलं जाईल असं काही नाही. याच्यामध्ये आणखी वेगळ्या प्रकारे विचारलं जातं, समानार्थी शब्दांवर आधारित विचारलं जातं. बहुतांश वेळा समानार्थी शब्दांवर जास्त करून विचारलं जातं. दिलेला शब्द दिला त्याचा समानार्थी शब्द त्या ठिकाणी वापरा किंवा अर्थपूर्ण शब्द तयार करा. अशा पद्धतीने सुद्धा एक रिकामी जागा सोडली जाते. पहिला अक्षर शेवट, तिसरा अक्षर दिलं जातं आणि दुसऱ्या क्रमांकाचा अक्षर आपल्याला शोधायचा असतं. अशा तीन याच्यात दिलेलं जातं आणि तो पर्याय योग्य पर्याय जो असेल तो आपल्याला शोधायचा असतो. यामध्ये असं विशेष अवघड असं काही, एवढं अवघड असं काही नसतं. फक्त ते समानार्थी शब्द त्याचा सराव आपला असला पाहिजे. त्यानंतर आता अशा प्रकारचे काही शब्द विचारले जातात. या ठिकाणी शब्द कुठे असतात आणि या ठिकाणी अक्षर दिले जातात. आणि या ठिकाणी पुढील चौकोनांमध्ये योग्य अक्षरं घेतल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता हे चार अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. म्हणून पर्याय एक बक, पर्याय दोन बला, पर्याय तीन काळ आणि पर्याय चार पास. मग आता याच्यात जर या ठिकाणी घेतला तर सबक होईल पण अबक नाही ना होणार. आणि मग जिथंच ते जुळत नाही, अर्थपूर्ण शब्द होत नाही, तिथंच लगेच सोडून द्यायचं आणि लगेच पुढे द्यायचं. त्याच्यासाठी थांबायचं नाही, बाकी जुळवायची गरजच नाही. ते बाकी जे तीन जुळले आणि एक जुळला नाही तरी ते पर्याय होणार नाही. मग आपली ताकद तिथं खर्ची घालायचीच नाही. बला सबला आबला तबला दबला. काळ सकाळ अकाळ होत नाही, तकाळ होत नाही. पास सपास अपास होत नाही, तपास तपास होतो, दपास होत नाही. आणि म्हणून बला सबला आबला तबला दबला. आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीने. त्यानंतर आणखी एक प्रश्न असा विचारला जातो, नी र रा धी आणि रा धी न
आणि या ठिकाणचा अक्षर ओळखायचा आहे तो वाचल्याबरोबर तुमच्या लगेच लक्षात येईल. पर्याय सांगायची गरज नाही. तर इथं निरपराधी पराधीन आहे जगती पुत्र मानवात पराधीन. आणि म्हणून या पद्धतीने असे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. त्यानंतर आणखी एक विचारला जातो. आणि आता या ठिकाणी वरच्या तिन्ही चौकोनामध्ये आपल्याला योग्य असे अक्षर घालायचे आणि तीन अर्थपूर्ण शब्द बनवायचे. आणि म्हणून पहिला दिलाय पर्याय प, दुसरा का, तिसरा ग आणि चौथा चा. आणि मग या ठिकाणी प जर इथं प इथं या ठिकाणी पण या ठिकाणी प घ्यायचं आहे आणि पदर होईन पण पकन नाही होणार. का जर घेतला तर कादर काकन आणि का फळ नाही होणार. ग जर घेतला गदर गकन होणार नाही. अर्थपूर्ण शब्द नाही होणार. आणि म्हणून चा चादर चाकण आणि चाफळ या चा तीनही ठिकाणी अर्थपूर्ण चाल सर या ठिकाणी घेतलं तर अर्थपूर्ण शब्द तयार होतात. आणि म्हणून पर्याय क्रमांक चार येईल. या पद्धतीने हे शब्दकोडी असतात. ही शब्दकोडी शब्दसंपत्तीवर आधारितच हा भाग आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात तुम्ही जास्त आता काही पूर्वी लोकांना शब्दकोडी सोडवण्याचा खूप छंद असायचा. त्यासाठी अवश्य ते दुकानामधून त्या पेपर एजन्सी शब्दकोड्यांशी संबंधित साप्ताहिक घ्यायचे ते घ्यायचे आणि ते सोडवायचे प्रयत्न करायचे. आता ते थोडंसं कमी होत चाललं परंतु आपल्याला त्याच्यामध्ये माहिती असली पाहिजे. ते आपल्याला सोडवता आलं पाहिजे. कसंही विचारलं तरी आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. त्यानंतर असंही याच्यामध्ये एक विचारलं जातं. संगत लक्षणी आणि स्वभावी. आता या ठिकाणी आपल्याला इथं अक्षर घ्यायचंय. आता थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलेलं जे शब्द कोड होतं ही या ठिकाणी अक्षर होती. आणि पुढचं आपल्याला शोधायचं सुरुवातीचं अक्षर आपल्याला शोधायचं आणि यासाठी पर्याय कु, पर्याय दोन सु, पर्याय तीन ओ आणि पर्याय चार दू. आणि मग याच्यात आपण लिहू शकतो कुसंगत कुलक्षणी कुस्वभावी सुसंगत सुलक्षणी सुस्वभावी. आता पर्याय दोन क्रमांक या ठिकाणी जुळतो. आणि म्हणून लगेच आपल्याला शेवटपर्यंत जायची गरज नाही. जेव्हा आपल्याला अशा पद्धतीचं वाटतं त्यावेळेस फक्त पाहायचंय. परंतु पर्याय आपला दोन आवा आपण त्याच्यावर ठाम आहे. फक्त शेवटपर्यंत पर्याय फक्त पाहून घ्यायचे. काही वेळा होतं काय की असं विचारलं जातं की पहिल्या पर्याय बरोबर असतो, दुसरा पर्याय बरोबर असतो, तिसरा पर्याय बरोबर असतो, चौथ्या पर्यायात लिहिले असतं सर्व पर्याय बरोबर. आपण शेवटपर्यंत जातच नाही. आपल्याला जर इथं सु असतात आपण म्हणलं सुसंगत सुलक्षणी सुस्वभावी पर्याय एक पण हे बी जुळतील अशा पद्धतीचे दिले जातात त्यावेळेस मात्र आपल्या हक्काचा मार्क आपण घालून बसतो. म्हणून पर्याय शेवटपर्यंत वाचायचे. काही झालं तरी पर्याय शेवटपर्यंतच वाचायचे. त्यानंतर अलंकारिक शब्द. आता अलंकारिक शब्द म्हणजे काय की ज्यामुळे भाषेच डामडोल थोडक्यात म्हणजे भाषेला श्रेष्ठपण येतं
त्या शब्दांचा उच्चार केल्यामुळे पुढच्याला आपल्याला काय म्हणायचं हे लगेच लक्षात येतं आणि त्यासाठी आपण वापरलेला शब्द अतिशय मार्मिक असतो. अलंकारिक शब्द हे तुम्ही अनेक ठिकाणी ऐकले असतील. तुमच्या वाचनात आता तुम्ही शिष्यवृत्तीची तयारी करता, अतिशय हुशार आहात, तुम्ही ते वाचलेले, तुम्हाला ते सगळे माहिती आहेत पुस्तकात, परंतु त्याचा वापर योग्य ठिकाणी आपल्यालाही करता आला पाहिजे. पुस्तकात हे म्हणूनच ते फक्त आपल्याला माहीत असलं पाहिजे असं नाही, तर त्यांचा वेळोवेळी जेव्हा आपल्याला अनुभव येईल त्यावेळेस आपण ते आपल्याला आठवले पाहिजे की इथं कोणता शब्द आपण वापरला पाहिजे म्हणून. आता समजा आरंभ करणे, मग पर्याय एक श्री गणेशा, दुसरा अकरावा रुद्र, तीन गंडांतर, चार वाटाण्याच्या अक्षदा. तर आपल्याला आरंभ करणे म्हणजे सुरुवात करणे, सुरुवात करणे म्हणजे श्री गणेशा करणे. ह्या या पद्धतीने खटके भांडण असेल तर त्याला खडाष्टक म्हणतात. केवळ शाब्दिक वचनच दिलेलं असेल, आपण फक्त बोलतो पण करत नाहीत, त्याला म्हणतात बोलाची कडी. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला हे शब्द त्याचे अर्थ हे माहीत असले पाहिजे, त्याचा आपल्याला वापर आपल्याला करता आला पाहिजे आणि दिलेल्या पर्यायामधून आपल्याला ते वेळोवेळी शोधता आले पाहिजेत. हे फार अवघड नसतं, फक्त त्याचं वाचन आपण चांगल्या पद्धतीने काही वेळा याच्यात काय केलं तर वाक्यामध्ये वापरण्यासाठी सुद्धा हे शब्द दिलेले असतात. आता या ठिकाणी दिले क्रांतिकारकांच्या टिंबटिंबामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले, मग आता पराकाष्ठामुळे, शेंदाड शिपाई, भाकड कथामुळे का भगीरथ प्रयत्नांमुळे, तर क्रांतिकारकांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. अशा पद्धतीने हे शब्दांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करता आला पाहिजे. फक्त सराव तुम्ही सुद्धा पेपरमध्ये, तुमच्या आतापर्यंत सोडवलेल्या पेपरमध्ये कोणते कोणते अलंकारिक शब्दांशी संबंधित प्रश्न आलेत ते शोधा, ते वेगळे वेगळे करा, म्हणजे फक्त तेच शोधा, सगळ्यातले तेच सोडवा. असे एकदा जेव्हा आपल्याला कंटाळा आलेला असतो त्यावेळेस आपण वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचं जर ठरवलं तर आपला तो कंटाळाही जातो आणि ते करण्यामध्ये आपल्याला आळस येत नाही. म्हणून तुम्ही अशी वेगवेगळ्या पद्धतीने, आता तुमच्याजवळ वेळ थोडा आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष आता त्या शिष्यवृत्तीकडे द्या, परंतु कंटाळा न करता द्या किंवा कोणाची तरी शक्ती आहे म्हणून ते करू नका. तर आपल्याला त्यात आवड असली पाहिजे ना, आपल्याला ते आव्हान स्वीकारायची कायम नेहमी सवय ठेवा. आपण या ठिकाणी मला जिल्हा परिषदेने आपल्या समोर मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे मी आभार व्यक्त करतो. आणि आपण सुद्धा माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपण सर्वांना पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा सर्वांना उत्तुंग यश मिळो. आणि जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलं राज्य गुणवत्ता यादीत येऊन ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि येणारे नवीन वर्ष हे आपल्याला फलदायी यशदायी जावो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे डॉक्टर पवार बाबासाहेब सर, रवी भापकर सर यांनाही आभार. आणि थांबवत आपण इथे. धन्यवाद सर्वांना. नाही ते आपल्याला नाही येणार ऐकू.